आपण काळी दोन मधील सप्तक पाहणार आहोत. सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. वारकरी संप्रदायाची कीर्तने असतील किंवा भजन असतील गवळणी असतात हे काळी स्वर मध्येच काळी दोनच्या स्वरामध्ये गायले वाजवले जातात. त्याला साथीलाही तबला काळी दोनचा किंवा पखवाज वापरला जातो. आता याचे एक सप्तक पाहूया. सा रे ग म प ध नी सा हे जे आहेत हे सात शुद्ध स्वर आहेत. एक दोन तीन चार पाच छे सात. आता आपण कोमल स्वर पाहूया. शुद्ध रे आहे हा त्याच्या खालचा हा कोमल रे झाला. शुद्ध ग कोमल ग. आता पुढे ध पाहूया आपण. हा ह्या शुद्ध ध आहे इकडे हा कोमल ध आहे. हा शुद्ध नी हा कोमल नी. आता एक स्वर राहिला जो मध्यम आहे तीव्र सा हा शुद्ध म येतो. त्याच्या वरची पट्टी जी असते ही तीव्र मध्यम म्हणतात त्याला. म्हणजे रे ग धनी आपले मूळ स्थान सोडून कमी उंचीचे जेव्हा होतात म्हणजे शेजारची खालची पट्टी आपण दाबतो रे ग धनीच्या शेजारची खालची पट्टी जेव्हा आपण दाबली जाते तेव्हा त्याला तो कोमल होतो. म्हणजे हा शुद्ध रे कोमल रे. शुद्ध ग कोमल ग. शुद्ध ध कोमल ध. शुद्ध नी कोमल नी. आणि हे लिहिताना याचे पाय मोडलेले असतात त्यास ते कोमल स्वर ओळखायचे असतात. आणि कुठलेही चिन्ह नसते. सा रे ग म प ध नी त्याला कुठलेही चिन्ह नसतं. पाय मोडले नसेल किंवा वरती टिंब खाली टिंब नसेल तर त्याला ते शुद्ध स्वरूपातले स्वर समजावेत. आणि तीव्र म हा असा असतो की त्याला मा लिहिला जातो किंवा त्याच्या वरती उभी रेष ओढली जाते. तर हे अशा पद्धतीने स्वरांची बांधणी एका सप्तकात केलेली असते. सा आणि प हे दोन स्वर अचल आहेत. याची कधीही कमी जास्त होत नाहीत स्वर. सा आणि प म्हणून त्याला अचल स्वर म्हणतात. बाकी स्वरांना चल स्वर म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे मध्य सप्तकाची बांधणी केलेली असते. धन्यवाद.